बोरगाव बाजार येथील पूर्णा आणि सारना नदी पात्रातून सर्रासपणे अवैध वाळू उपसा करून बोरगाव आणि म्हसला फाटा परिसरामध्ये ठिकठिकाणी साठे करून ठेवण्यात आले होते। या प्रकरणाची बातमी एमसीएन न्यूजने प्रसारित केली होती। बातमीची दखल घेत खडबडून जागे झालेल्या महसूल विभागाने दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। बोरगाव बाजार पूर्णा व चारना नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात होता, याची बातमी एमसीएन न्यूजने दाखवली होती। या अवैध वाळू उपसामुळे महसूल विभागाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत होता। या बातमीची दखल घेत महसूल विभागाकडून 10 नोव्हेंबर रोजी पंचनामे करून सदरील अवैध वाळूचे साठे संबंधित पोलीस पाटील यांच्या ताब्यात देण्यात आले होते। परंतु त्या अवैध वाळू साठ्यातील म्हसला फाटा येथील गट नंबर 388 येथील 9 ब्रास तर बोरगाव येथील खंडोबा मंदिर परिसरातील 8 ब्रास असे एकूण 17 पंचनामा केलेल्या वाळू साठ्याच्या अज्ञात व्यक्तीने 10 नोव्हेंबरच्या रात्रीच्या सुमारास चोरी करून नेले होते। या प्रकरणी तलाठी विष्णू गवळी यांनी साठे चोरी प्रकरणी तहसील कार्यालयाकडे माहिती दिली होती। या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी संजीव मोरे यांनी सदरील प्रकरणी लक्ष देऊन चोरी झालेल्या व पंचनामा झालेल्या वाळू साठ्याची पाहणी करून तहसील व पोलीस विभागाला या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले व संबंधितांकडून या प्रकरणी तब्बल 6 दिवसानंतर कारवाई करून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली व यापुढेही अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांना व त्यांना वाळू उपसा करण्यास मदत करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे उपविभागीय अधिकारी संजीव मोरे यांनी यावेळी सांगितले। 6 दिवसानंतर 2 MCN न्यूजच्या बातमीनंतर अज्ञात व्यक्ती विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अवैध वाळू उपसाची बातमीबाबत एमसीएन न्यूजने बातमी प्रसारित केल्यामुळे नागरिकांनी एमसीएन न्यूजचे आभार मानलेत। विशाल चव्हाण, MCN न्यूज, बोरगाव बाजार।